राज्यभरात काल मुसळधार पाऊस पडला. यानंतर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत रात्री उशिरा मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी आधी अजित पवार गेले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस देखील तिथे दाखल झाले. यावेळी या तीनही नेत्यांमध्ये अतिशय महत्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने गुरुवारी अक्षरशः झोडपून काढले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस झाला. पुण्यात तर प्रचंड हाहाकार झालेला बघायला मिळाला. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात खडकवासला धरणातून विसर्ग झालेलं पाणी वस्तीत शिरलं, त्यामुळे शेकडो वाहनं घरे पाण्याखाली गेली. पुण्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. पुण्यातील परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत आधी आढावा घेतला, त्यानंतर अजित पवार तातडीने पुण्याच्या दिशेला रवाना झाले. त्यांनी पुण्याच्या कंट्रोल रूमला भेट देत आढावा घेतला. यानंतर अजित पवार थेट पुण्याच्या रस्त्यांवर उतरले. त्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला, तसेच अधिकाऱ्यांना मोलाच्या सूचना दिल्या. या सगळ्या घडामोडींनंतर रात्री उशिरा महत्वाच्या हालचाली घडल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना योग्य आदेश देऊन आल्यानंतर रात्री पुन्हा मुंबईला परतले. विशेष म्हणजे अजित पवार यांनी मुंबईत परतल्यानंतर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आधी अजित पवार आणि त्यानंतर काही वेळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. तीनही नेत्यांमध्ये अवांतर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.